स्वामी समर्थ नमस्कार. आजचे सेमी किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, काहीतरी झणझणीत खावंस वाटतंय, मग टेन्शन घेताय जर कशाला. अशीच झणझणीत आणि झटपट बनणारी रेसिपी आपण आज बनवणार आहोत, मसाला खिचडी कमीत कमी साहित्यामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खिचडीसाठी घेतलेला आहे 2 वाट्या तांदूळ, 1/2 वाटी मुगाची डाळ, 3 कांदे उभे चिरून, 1 बटाटा, थोडीशी फ्लावर, थोडीशी कोथिंबीर, थोडासा वाटाणा, 1 10 12 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, आपल्याला जसा लागेल तेवढा आपण टाकू शकतो, थोडासा लसूण, टमॅटो. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य, इथे मी घेतलेलं आहे तेल, जिरा मोहरी, खडा मसाला, गरम मसाला, कांदा लसूण तिखट मसाला, हळद आणि मीठ. इथे आपला कुकर गरम झालेला आहे, आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल आपला चांगलं कळकळून तापलेलं आहे, याच्यामध्ये मी थोडीशी जिरे मोहरी टाकते. आपले जिरे मोहरी चांगली कळकळलेली आहे. 2 दालचिनीचे तुकडे टाकले, 4-5 मिरे टाकले, 4-5 लवंग टाकले, 1-2 गरम तेजपत्ता टाकलेला आहे, थोडासा लसूण, कांदा, बघू शकता आपला कांदा आता चांगला परतत आलेला आहे. टाकला की आपला कढीपत्ता जो आहे तो छोटे छोटे पाने आहेत आणि तेलात टाकला की तो जळून जाईल, म्हणून तो थोडासा मी उशिरा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मिरची टाकूया, फ्लावर धुवून घेतलेली आहे. फ्लावर आपण 1 चमचा कांदा लसूण तिखट टाकलेला आहे, 1 चमचा, आता 2 चमचे आपण गरम मसाला टाकलेला आहे, थोडीशी हळद. आता याला आपण चांगलं व्यवस्थित असं करतो घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्या भाज्यांना ना मसाला एकदम व्यवस्थित परफेक्ट असं लागेल. Thank you.
लसूण थोडा बारीक करून टाकते आता. इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. हे आपला जे मसाला आहे ते एकदम व्यवस्थित भाजीला लागावा, भाज्या आपल्या चव लागावा म्हणून त्याच्यात मी पाणी थोडंसं टाकून आता एक 5 मिनिट असंच ठेवणार आहे. आता याच्यामध्ये आपण तांदूळ सोडूया. पाणी टाकत आहे याच्यामध्ये. अगोदर आपण अर्धा ग्लास पाणी वर टाकलेला होता, आता एक ग्लास. इथे मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. फोडणी झालेली आहे, इथे मी कुकर लावून घेते. आता कुकर लावून झालेलं आहे, आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपण गॅस थोडासा कमी करून घेऊया, 5 ते 7 मिनिट. आता 7 मिनिट झालेले आहेत, इथं आपली खिचडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. अशाच प्रकारे इथे ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.